पनवेल विधानसभा मतदारसंघातील पळसपे व कोण पंचायत समितीमधील केंद्र आणि बूथ प्रमुखांची बैठक गुरुवारी बेलवली येथे घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे सुभाष पाटील यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा प्रवक्ते वाय पी देशमुख, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, महिला मोर्चा अध्यक्ष रत्नप्रभा गरज, शिल्पा पवार, पळसपे विभागीय अध्यक्ष अनिश ढवळे, तालुकीय सरचिटणीस दशरथ म्हात्रे यांच्यासह केंद्र प्रमुख आणि बूथ अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.